श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या साई स्वामी भक्तिनाथ या यूट्यूब चॅनलवर। जेव्हा व्यक्तीवर संकट येतात तेव्हा त्याला स्वामींची आठवण येते, परंतु संकट आल्यावरच स्वामींना आठवणे योग्य नव्हे। व्यक्तीने कठीण प्रसंगाप्रमाणेच नित्यनियमाने स्वामींची सेवा आणि स्मरण सदैव करायला हवे। श्री स्वामी समर्थ या अमृततुल्य मंत्राचा जप प्रत्येक सेवेकऱ्याने सतत करायला हवा। जो स्वामींचे मनोभावे स्मरण करतो त्याच्यासोबत स्वामी हे सदैव असतात। आज आपण आपल्या अशा एका सेवेकरी भगिनींचा अनुभव ऐकणार आहोत की त्यांना स्वामींनी कसे आजारातून मुक्त केले। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला तर मग ऐकूया स्वामी कृपेचा आणखी एक अनुभव। काही वर्षापूर्वी या सेवेकरी भगिनी यांना सर्दी खोकला याचा खूप त्रास सुरू झाला। त्यांना बोलणे देखील मुश्किल होऊन बसले होते। एका दवाखान्यात काही दिवस ऍडमिट होऊन सुद्धा काहीच सुधार झाला नव्हता। तेव्हा यांनी दुसऱ्या दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला। तेथील डॉक्टरांनी तपासण्या करून घेतल्या, त्यानंतर निमोनिया झालेला आहे असे निदर्शनास आले। तेव्हा त्यांनी नाशिकला दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलला ट्रीटमेंट घ्यावी असा सल्ला दिला। सतत ट्रीटमेंट आणि हॉस्पिटलमध्ये कराव्या लागणाऱ्या बदलामुळे घरचे सुद्धा हतबल होऊन बसले होते। परंतु जेव्हा नाशिकला ट्रीटमेंट घ्यायला गेले असता त्या हॉस्पिटलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊली यांचा मोठा फोटो दिसला। त्याच क्षणी डॉक्टर सुद्धा म्हटले की तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या स्वामींच्या वाक्याची प्रचिती जणू त्या सेवेकरी भगिनींना आली। या भगिनींचा निम्मा आजार त्याच क्षणी बरा झाला आणि काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली। अशा प्रकारे महाराजांनी या भगिनींना बरे केले। स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांचे सदैव रक्षण करत असतात याची प्रचिती या सेवेकरी भगिनी यांना आली। मित्रांनो, हा अनुभव छोटा असला तरी याच्यातून खूप मोठी शिकवण आपल्याला मिळते। तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ।